दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा आपण पाहताय संध्या लाईव्ह. मोबाईल लुटण्याचा प्रयत्न करून 3 चोरट्यांनी तरुणाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली आहे. पिंपरी चिंचवड परिसरामध्ये हा प्रकार घडलाय. या प्रकरणी 28 वर्षीय तरुणाने पोलिसांमध्ये तक्रार दिली. दरम्यान या मारहाणीमध्ये तरुणाच्या डोक्याच्या उजव्या भागावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी FIR नोंदवण्यात आली आहे. तक्रारदार रमेश खरमाटे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC परीक्षेची तयारी करत आहेत. ते तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहेत. वाल्हेकरवाडी परिसरात रात्री 8:15 सुमारास तक्रारदार हे MPSC परीक्षेसाठी काही पुस्तके खरेदी करण्यासाठी गुरुद्वारा चौकात गेले असता ही घटना घडली. निर्जन भागातून रेल्वे मार्गावरून ते जात होते, त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. निर्जन भाग असल्याने आसपास कोणीही नव्हते. त्यावेळी 3 लोक त्यांच्याजवळ आले आणि त्यापैकी एकाने त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. खरमाटे यांनी प्रतिकार करून प्रत्युत्तराचा प्रयत्न केला. त्यानंतर तिघांनी त्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. त्यानंतर दोघांनी त्याला पकडले. तिसऱ्या व्यक्तीने त्यास सिमेंट ब्लॉकने मारले, त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. या संबंधित त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करणारे उपनिरीक्षक व्यंकट पोटे म्हणाले की फिर्यादीच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आम्ही संशयितांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी विविध लीड्ससह काम करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह. आपण पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह.